माणसाच्या विष्ठेपासून बायोगॅसचा प्लांट आहे हा. त्यामुळे याच्यामध्ये आतमध्ये उघडलं की घाणच दिसणार. हे माणसाच्या पोटासारखं आहे. सगळं आपल्या घरातले जे काही किंवा ज्याला आपण म्हणतो ना भाज्या बीजांचे उरलेले किंवा आपल्या मुंशी याच्यामधल्या बाजारातल्या सडक्या भाज्या त्या आपण ह्याच्यात टाकतो. याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं काय की 1 किलो मटेरियलपासून साधारणपणे 60 ते 65 ग्रॅम बायोगॅस तयार होतो. आता ह्याच्या आतमध्ये एक डोम शेप आहे. हे जरी वरतून चौकोनी दिसलं तरी आतमध्ये असं डोम आहे, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो सेमी सर्क्युलर, हां अर्धगोल. हा अर्धगोल आहे. त्यामुळे हे जे कनेक्शन आहे ना ह्या आतमध्ये हे या डोमच्या वरती हे इथून हे आतमध्ये टाकायचं आहे. हे बघा हे आलेली नाही ही लाईन, तिथून गॅसची येते, हे आतमध्ये जातो. हे बायोगॅस जो आहे हा आतमध्ये जातो. पूर्ण अशी हे कनेक्शन पूर्ण मी शैलेश राजाराम देवधर. हा बंगला देवस्थळांचा आहे. इथे आमचा मूळचा जो कन्सेप्ट आहे म्हणजे ज्याला संकल्प म्हणतो तो असा होता की आपल्याकडची विष्ठा ही बाहेर गेली नाही पाहिजे कुठल्याही याच्यामध्ये, कारण आपल्याकडची घाण बाहेर जायला नाही पाहिजे. जे जाईल ते चांगलं जावं बाहेर. म्हणून आम्ही इथे काय केलं की कचरा म्हणजे ज्याला आपण बायोडिग्रेडेबल, जो बायोडिग्रेडेबल होऊन गॅस तयार होतो असा कचरा, म्हणजे भाजीपाला उरलेलं अन्न, सडकं अन्न, कुजलेलं अन्न वगैरे वगैरे, याच्याकरता आपण इथे एक टाकी जी आपली एक्सक्रिटाची टाकी जी असते ना, म्हणजे आपली विष्ठेची टाकी, त्याला आम्ही बायोगॅसमध्ये कन्वर्ट केलं. त्याला वरती थोडंसं असं डोम शेप त्याला स्ट्रक्चर दिलं आहे, त्याच्यामधून गॅस हा बाहेर येतो. हा आपण काय करतो की रोजची विष्ठा प्लस त्याच्यामध्ये अन्न आणि जो काही सडका वगैरे भाजीपाला मिळतो तो आपण त्याच्यामध्ये कट करून आतमध्ये टाकतो याच्यामध्ये. आता याच्यामध्ये दिवसाला साधारण माझ्याकडे 3 ते 3.5 तास पुरेल एवढा गॅस तयार होतो. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर मी 1-1 किलो त्याच्यामध्ये माझ्याकडनं माल पडतो, मला साधारणपणे 120 ग्रॅमपर्यंत गॅस मिळतो. माझ्या आतमधला तुम्ही मागाशी बर्नर बघितला, तो बर्नर साधारण 30 ते 32 ग्रॅम गॅस एका तासाला खातो. त्यामुळे माझ्याकडचा 120 ग्रॅम जर गॅस तयार झाला तर 4 तास माझा बर्नर फुल फ्लेमवर चालू शकतो. तुम्ही मागाशी ते पूर्ण ब्ल्यू फ्लेम असते. आता ह्याच्यामध्ये जो गॅस तयार होईल हा इस्पेशली मिथेन आहे आणि कार्बन डायऑक्साईड तयार होतो. याच्यामध्ये 60% मिथेन आणि 40% कार्बन डायऑक्साईड. पण माझ्याकडे मी पूर्वी पुढे कार्बन डायऑक्साईड रिमूव्हलची सिस्टीम लावली नाही, कारण आता आपल्याला तेवढी गरज नसते. त्यामुळे मी हा गॅस जसं तसं जातो, म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन याचं कंपोजिशन तिथे जातं. आणि तुम्ही जी मागाशी जी ब्ल्यू फ्लेम बघितली ती मी अजूनही चांगल्या पद्धतीने करू शकतो जर मी इथे तो कार्बन डायऑक्साईड काढून घेतला तर.
आता या सिस्टीम मधला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ह्याच्यातून जेव्हा पाणी बाहेर जातं ना, त्या फक्त पाणी जातं, बाकी घाण कधीच जाणार नाही, कारण घाण सगळी खाली बसते याच्यामध्ये. आणि पूर्णपणे व्यवस्थित मिथेन गॅस जातो, बाहेरचं काहीही आपल्याला टाकायला लागत नाही. ओला कचरा हा कन्सेप्टच माझ्याकडे नाही आहे. ओला हा कधी कचरा नसतो, तो जर तुम्ही रिसायकल केला तर ते सोनं आहे. आणि मुख्य गोष्ट म्हणजे मला एक महत्त्वाचा आवर्जून सांगावं असं वाटतं की गेल्या एक 6 महिन्यात 8 महिन्यात आहे ना, आम्ही लोणावळा नगर परिषदेचे पण त्याच्यामध्ये जे काही प्रोत्साहनपर हे जे काही आहे ना, हे खूप स्तुत्य आहे. म्हणजे मला ॲड्युलेशन करायची गरज नाही, पण जे स्तुत्य आहे त्याला म्हणायला काहीच हरकत नसतं. आणि मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज म्हणजे जे सीओ साहेबांनी व्हिजिट केली, नगराध्यक्ष मॅडमनी जी केली, त्याच्याकरता मी अतिशय त्यांचा आभारी आहे. की हे जर तुम्ही कन्सेप्ट ॲक्च्युअल दाखवले लोकांना, तर लोकांनाही कळेल. साधी गोष्ट आहे, एक माणूस दिवसाला जर 1 किलो त्यांनी अन्न खाल्लं तर 100 ग्रॅम त्याची विष्ट होते. 100 ग्रॅम विष्ठेची तो 6 ते 8 ग्रॅम दररोजचा गॅस तयार करू शकतो. म्हणजे तुम्ही विचार करा, लोणावळ्यात किती आहे हॉटेलमध्ये अन्न, किती फेकून देतात. त्या अन्नापासून जर केलं तर ते स्वतः इंडिपेंडंट होतील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाहेर जाणारा जो वेस्टेज आहे, आता तुम्ही जर बघितलं तर कचरा कुंडीमध्ये आपोआप पेट घेतो. म्हणजे जे डम्पिंग यार्ड असतात तिथे पेट घेण्याचं कारणच असं आहे, जो गॅस मी आतमध्ये जाळतो तो तिथे निसर्गामध्ये बाहेर पडतो. असा 5% गॅस आणि हवा ह्याचं मिक्सर झालं तर ते स्वतःहून जळायचं, ते ज्वलनशील तयार होतं. आणि त्यामुळे ते आपोआप जे पेटतात ना, तुम्ही ऐकताय की इथे डम्पिंग यार्डमध्ये पेटलं, तिथे पेटलं, इथे धूर निघतो, त्याचं कारण ते. तर तुम्ही तुमचा ओला कचरा वेगळा करून जर वेगळा निचरा केला तर खूप मोठा निसर्गाच्या दृष्टीने आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदा होईल. आणि हा निश्चित स्तुत्य कार्यक्रम आहे. ही माझी सिस्टीम आहे, छोटीशी सिस्टीम आहे. पुढच्या वर्षी तुम्हाला याच्यात अजून बऱ्याचशा काही गोष्टी दिसतील. माझ्या देवधर साहेबांच्या छोट्याशा लो कॉस्ट प्लांटला भेट देताना खूप खऱ्या अर्थाने आनंद होतो आहे. कारण लोणावळा शहरामध्ये आपण ओला आणि सुका कचरा वेगळा वर्गीकरणाबाबतच्या सूचना, तसेच IEC किंवा जे प्रबोधनपर काम चालू केलेलं आहे त्यासाठी हे अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाची बाब होती. सकाळीच नगराध्यक्ष आणि मी स्वतः या ठिकाणी भेट दिली, त्यांची पूर्ण सिस्टम समजून घेतली. आणि हे जर प्रयोग जर आपण आपल्या लोणावळा शहरामध्ये विविध भागामध्ये जर केले तर खऱ्या अर्थाने आपला जो ओला कचऱ्याची जी समस्या आहे, जसं ते म्हणाले मगाशी की ती समस्या नसून एक चांगला पर्याय आपण देऊ शकतो आणि आपल्या गॅसची बचत करू शकतो. महत्त्वाची बाब ते सांगायला विसरले की त्यांचा गॅसचे कन्झम्पशन जे पूर्वी होतं ते 1 महिना आणि 4 दिवस त्यांचा गॅस जात होता, परंतु हे बायोगॅस त्यांनी जो बायोगॅस त्या ठिकाणी वापरायला सुरुवात केली तोच त्यांचा LPG सिलेंडर त्यांना 1 महिना आणि 28 दिवस चालायला लागला. म्हणजे 20 दिवसाचा ॲडिशनल गॅस त्यांच्याकडे उपलब्ध झाला त्यांच्या कचऱ्यापासून, त्यांच्या विष्ठेपासून. मग आपण पण याचा विचार करा आणि निश्चितच यांच्या देवधरांच्या ज्या उपक्रमाला आपण, तसेच नगरपालिकेच्या आव्हानाला आपण साथ द्या आणि आम्हाला या स्वच्छ भारत स्वच्छ सर्वेक्षण 2018 करता आपण आपलं योगदान द्याल अशी खात्री बाळगतो. धन्यवाद. मी मारुती विठ्ठल पवार लोणावळा नगरपालिकेत मुकादम म्हणून काम करतो. हे मी आपलं घरगुती अन्न, साठलेलं अन्न वगैरे आणि केर कचरा वगैरे आपलं झाडांचा पाला बिला असतो तो मी याच्यामध्ये टाकतो. त्याच्यामुळे हे खत तयार होतं. साधारणतः 2-3 महिन्यांनी मला खत तयार होतं. हे असं मी खत तयार केलेलं आहे. हे असं खत तयार केलं याच्यामुळे काय वास वगैरे काही येत नाही, वास वगैरे येत नाही याच्यात. ह्याच्यामध्ये झाडांचा पाला, घरातले भाजी वगैरे निसलेले असतील त्याचे आणि अन्न उरलेलं शिळं अन्न ते आम्ही टाकतो. जास्त ओलं झालं तर मग मी ह्याची पावडर टाकतो, भुश्याची. लाकडाचा भुस्सा आहे, हे भुश्याची पावडर त्याच्यात मिक्स करतो आम्ही. त्याच्यामुळं जेणेकरून हे सुकेल आणि लवकर खत तयार होतो. साईडनी होल मारलेले आहेत, जास्त पाणी झालं तर खाली याला छिद्र केलेले आहे.
हे अशी होत माती. त्याच्यामुळे जास्त पाणी झालं तर इकडून पाणी निघून जात. किती दिवसात होतो हे? साधारणतः 3-4 महिन्यात होतं. मारुती पवार मुकदम लोणावळा नगरपालिका स्वच्छता विभाग यांच्या घराच्या इथं आपण आलेलो आहोत. त्यांनी या ठिकाणी जो उपक्रम केलेला आहे खरंच स्तुत्य असा उपक्रम आहे. अतिशय कमी खर्चामध्ये ओला कचरा कशा प्रकारे जिरवला जाऊ शकतो याचं उत्तम उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. यामध्ये कोणत्याही प्रकारचं कल्चर किंवा केमिकल ते वापरत नाहीत. ते न वापर करता नुसतंच नैसर्गिक पद्धतीने ते कचऱ्याची प्रक्रिया होते म्हणून त्याला साधारणतः तेवढा कालावधी लागत असावा. परंतु जर त्यामध्ये कल्चर आणि बाकीच्या गोष्टी जर वापरल्या तर तो कदाचित पिरियड अजूनही कमी येऊ शकतो. परंतु सुंदर लोणावळा शहरातील सर्व नागरिकांनी ज्या ठिकाणी त्यांना जागा उपलब्ध आहे, जागेची कमतरता आहे आणि ज्या ठिकाणी त्यांच्याकडे पालापाचोळा त्याचबरोबर घरातील अन्न निघते तर त्यांना हे असे प्रयोग जर अंमलात आणले तर स्वतःचा ओला कचरा आपण स्वतः या ठिकाणी जिरवू शकतो आणि ओला कचरा हा बाहेर जाणार नाही आणि त्यामुळे लोणावळा शहर आणि शहरातील परिसर हा स्वच्छ राहण्यास त्यामध्ये मदत होणार आहे. त्यामुळे याद्वारे सर्व लोणावळा शहरातील नागरिकांना, सर्व व्यावसायिकांना तसेच बंगलेधारकांना विनंती करण्यात येते की अशा छोट्या छोट्या लो कॉस्ट पद्धतीच्या ओला कचरा प्रक्रिया ह्याच्यावरती आपण भर देऊन आपण त्याचं पालन केलं तर आपण निश्चितच निसर्गाची रास होण्यापासून वाचवू शकतो आणि आपलं लोणावळा हरित आणि स्वच्छ ठेवू शकतो. धन्यवाद. सर्व लोणावळेकर नागरिकांना स्वच्छ नमस्कार. आज जर पाहिलं तर संपूर्ण शहराचं लक्ष म्हणजे कचराकुंडी मुक्त लोणावळा शहर करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावं. ज्या पद्धतीने भांगरवाडी येथील शैलेश देवधर यांनी स्वतःच्या बंगल्यातला कचरा स्वतः जमा केला आहे, त्यापासून त्यांनी म्हणजे बायोगॅस तयार केलेला आहे आणि त्यांच्या घरी जेव्हा आम्ही गेलो तर आम्ही त्यांच्याकडून ती बऱ्यापैकी माहिती घेतली आणि म्हणजे आपल्यासारखा एक सर्वसाधारण माणूस हे सहज करू शकतो. कारण त्यांना विचारलं की तुमचा पहिला गॅस किती दिवस जायचा, त्यांनी आम्हाला सांगितलं की 1 महिना 8 दिवस मला गॅस जायचा, परंतु हा गॅस तयार केल्याच्या नंतर 1 महिना 28 दिवस मला गॅस जातो. म्हणजे बायोगॅसपासून तयार केलेला त्या गॅसचा देखील चांगल्या पद्धतीने चालू करून आम्हाला दाखवला. तर आपण जसा गॅस वापरतो तशा पद्धतीने गॅस तिथं त्यांनी चालू केला, त्यावर चहा वगैरे ठेवला, चहा करून आम्हाला त्याच्यावर दिला. म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी बायोगॅस तयार केलेला आहे. आणि आपल्या लोणावळ्यासारख्या शहराच्या ठिकाणी जर अशी व्यक्ती बायोगॅस स्वतः तयार करू शकते तर प्रत्येक नागरिकांनी यामध्ये म्हणजे स्वतः इंटरेस्ट घेतला आणि स्वतः ते पाहिलं तर तुम्ही देखील घरच्या घरी ज्यांच्याकडे जागा आहे तर अशांनी प्रत्येकाने जर केलं तर निश्चितपणे आपला जो कचरा डेपोर कचरा जातो जे ढीकच्या ढीक साचतात ते आपले कमी होतील आणि स्वच्छता देखील चांगली राहील. त्याचप्रमाणे आमचे जे मुकादम आहे आणि ते खंड्यामध्ये राहिला आहे मारुती पवार म्हणून, त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने खत निर्मिती केलेली आहे. त्यांच्या बंगल्यातला पालापाचोळा त्यांनी तो जमा करून त्यापासून त्यांनी खत निर्माण केलेले आहे आणि खत देखील चांगल्या पद्धतीने त्याचा वापर ते झाडांसाठी करतात. अशा पद्धतीने सर्व नागरिकांनी जर असं केलं आपल्या बंगल्यातील पालापाचोळा किंवा बंगल्याच्या बाहेर, आता जर पाहिलं तर आपण अनेक बंगले आहेत, बंगलेवाले आतमध्ये स्वच्छता करतात परंतु बंगल्याच्या बाहेर जी घाण असते जो पालापाचोळा असतो आणि तो ह्यासाठी जर खत निर्मिती जर त्यापासून केली तर निश्चितपणे आपलं लोणावळा शहर सुंदर आणि स्वच्छ राहील. आणि त्यासाठी सर्वेक्षण 2018 आपला निश्चितपणे नंबर येईल, मेरिटमध्ये आपण येऊ, कमीत कमी 10 तरी आपला नंबर आला पाहिजे. अशा पद्धतीने आपण सर्वांनी जर एकत्र येऊन काम केलं, आज जर पाहिलं तर अनेक संस्था आम्हाला जॉईन झालेल्या आहे आणि तसेच आम्ही एक मॅरेथॉन ठेवले 10 डिसेंबरला स्वच्छताविषयी आणि स्वच्छतेचा संदेश आपल्याला पूर्ण लोणावळा शहराला द्यायचा आहे, पूर्ण महाराष्ट्राला द्यायचा आहे. त्यासाठी मॅरेथॉनमध्ये सर्व नागरिकांनी देखील सहभागी झालं तरी चालणार आहे. प्रत्येक बचत गटाची महिला किंवा अनेक संस्था आहे, पतसंस्था आहे, त्या देखील सामील झाल्या तर एक चांगला आनंदाचा क्षण येतो आणि सर्वांनी त्यामध्ये सामील झालं तर लोणावळा निश्चित म्हणजे आपण जी कल्पना करतो की आपला लोणावळा स्वच्छ आणि सुंदर राहील तर ती आपली कल्पना यशस्वी होईल. त्यासाठी मी सर्वांना एक नम्र आव्हान करते, एक लोणावळ्याची नगराध्यक्ष प्रथम नागरिक म्हणून माझी एक जबाबदारी आहे आणि आपण सर्वांनी, सर्व जनतेने, सर्व नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावं आणि सहभागी व्हाल त्यात कुठलीही शंका मनात माझ्या येत नाही अशी मी सर्वांना विनंती करते. आज या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा स्वच्छतेचा मी संदेश देते, पुन्हा एकदा सर्वांनी त्यामध्ये सहभागी व्हा अशी विनंती करते. धन्यवाद.